कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांना विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत असून यात आणखी दोन संघटनांची भर पडली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संघटना आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने आपले पाठिंबा पत्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आमदार निरंजन डावखरे यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात दिले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू, परिषदेच्या प्राथमिक विभागाचे अध्यक्ष मधुकर उन्हाळे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष फुलावरे, प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीचे अलिबाग अध्यक्ष निलेश घरत, संजय भगत यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. वेणुनाथ कडू यांच्या माध्यमातून आमदार डावखरे यांना हे समर्थन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संघटनेने आमदार निरंजन डावखरे यांना दिलेला पाठिंबा पत्रात म्हटलं आहे की आपण यापूर्वी कोकण पदवीधर मतदारसंघावर निवडून गेलेले असून विधान परिषदेत पदवीधर शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून न्याय दिला होता. यंदाच्या निवडणुकीत आपण पुन्हा एकदा उमेदवारी लढवत आहोत. यासाठी आम्ही आपणास बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे नमूद करून कोकण विभागातील शिक्षक परिषद पदाधिकारी हितचिंतकांनी आमदार निरंजन डावखरे यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने दिलेला पाठिंबा पत्रात आपण आपले जुन्या पेन्शन लढा संदर्भातील प्राधान्य देण्याबाबतचे आश्वासन लक्षात घेता संघटनेच्या वतीने कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आपल्या उमेदवारीला सक्रिय पाठिंबा आणि समर्थन जाहीर केले. तसेच संघटनेच्या शिलेदार जुन्या पेन्शनच्या लढ्याला पाठबळ मिळण्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांचा प्रचार आणि प्रसारासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.